नमस्कार, मी किशोर याने आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ असणार आहे शॉर्ट हार्टेड गर्ल्ससाठी, म्हणजे कमी उंचीच्या मुलींसाठी. या व्हिडिओच्या मला खूप रिक्वेस्ट आलेल्या होत्या, पण लक्षात घ्या की या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्याच पाहिजेत असं अजिबात नाही. तुम्ही काहीही घालू शकता, तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही राहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, उंची कमी आहे म्हणून आपल्याला हे चांगलं दिसणार नाही किंवा हे आपण घालू शकत नाही असा विचार अजिबात करायचा नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की या जगात परफेक्ट असं कोणीही नाही. एक घेतलेलंच असेल की एखाद्याची उंची जर जास्त असेल तर त्याचा कलर कमी असतो, एखादं जर जाड असेल तर त्याचा कलर खूप छान सुंदर गोरापान असतो, आणि एखादं जर दिसायला सावळं असेल तर त्याची नाकीडोळी खूप सुंदर असतात. त्याचं तात्पर्य असं की या जगामध्ये परफेक्ट असं कोणीच नसतं, पण काही टिप्स फॉलो केल्यामुळे जर आपली उंची जास्त दिसत असेल तर त्या टिप्स फॉलो करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ज्या टिप्स शेअर करणार आहे त्या टिप्स सगळ्या लेडीजसाठी असणार आहेत, कारण तुम्ही बघतच असा सगळ्या लेडीज साडी नेसतात, वेस्टर्न ड्रेसेस वेअर करतात, लेहंगा वेअर करतात. म्हणूनच ज्यांची उंची कमी आहे त्यांनी कोणत्या प्रकारचा लेहंगा वेअर केला पाहिजे, साडी वेअर केली पाहिजे, कशा प्रकारची ज्वेलरी घातली पाहिजे किंवा कशा प्रकारची हेअरस्टाईल केली पाहिजे या सगळ्याची माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमधून मिळणार आहे. आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर वन ही टिप आहे ज्वेलरीच्या बाबतीत. आता ज्वेलरीमध्ये सगळ्यात आधी बघूया इयरिंग्सविषयी, म्हणजे कानातल्याविषयी. तुमची उंची कमी असेल तर कानातले सिलेक्ट करताना एकदम बारीक आणि लांब असे कानातले तुम्ही वेअर करायचे आहेत. याचं कारण असं की यामध्ये काय होतं, तुमची मान उंच असल्यासारखं दिसतं आणि तुमच्या हाईटचं एक इल्युजन क्रिएट होतं आणि त्यामध्ये तुम्ही उंच असल्यासारखं दिसतं. या जे ब्रॉड आणि बारीक असे जे स्टंट्स असतात, इयरिंग्स असतात, तशा प्रकारचे इयरिंग्स तुम्ही अवॉइड करायचे आहेत. लाँग इयरिंग वेअर केल्यामुळे काय होतं, तुम्ही सुंदरसुद्धा दिसता, उंचसुद्धा दिसता आणि एक टच ऑफ ग्लॅमर तुमच्या लुक मध्ये नक्कीच ऍड होते. टिप नंबर टू, यूज राईट काइंड्स ऑफ हँड ॲक्सेसरीज, म्हणजे हातामध्ये कशा प्रकारची ज्वेलरी वेअर केली पाहिजे. आता याकडे जास्त लक्ष दिलं जात नाही, पण हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा तुमची उंची कमी असते साहजिकच तुमच्या हाताची बोटंसुद्धा बारीक असतात आणि उंचीला कमी असतात. त्यावेळी हँडरिंग जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता, म्हणजे अंगठी जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता, तेव्हा एकदम ब्रॉड अशी रिंग तुम्ही नक्कीच सिलेक्ट करू शकता. पण या उलट जर तुमची उंची कमी असेल आणि जर तुम्ही थोडेसे हेल्दी असाल तर तुमच्या हाताची बोटं ही उंचीला कमी असणार आणि हाताची बोटंसुद्धा थोडीशी जाड असतात. अशा वेळी रिंग सिलेक्ट करताना एकदम नाजूक अशी रिंग तुम्ही सिलेक्ट करायची आहे. यामध्ये तुम्ही आणखी खुलून दिसाल आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल. नंबर थ्री, नेकलेस. जेव्हा तुमची उंची कमी असते तेव्हा एखादा कार्यक्रम असेल, लग्न असेल, अशा वेळी जेव्हा आपण साडी नेसतो किंवा एखादा फंक्शनल ड्रेस वेअर करतो तेव्हा अशा वेळी कशा प्रकारची ज्वेलरी आपण गळ्यामध्ये वेअर केली पाहिजे हे आपल्याला समजत नाही. जेव्हा तुमची उंची कमी असते तेव्हा शक्यतो जे ब्रॉड चोकर्स येतात किंवा तशा प्रकारचे जे नेकलेसेस येतात ते तुम्ही अवॉइड करायचं आहे. कारण काय होतं, तुमची उंची कमी असते आणि त्यामुळे तुमच्या मानेची उंचीसुद्धा कमी असते, आणि मानेची उंची कमी असताना त्यावर तुम्ही ब्रॉड नेकलेस जर चोकर जर वेअर केला तर त्यामध्ये तुमच्या मानेची उंची ही अजून कमी दिसणार. अशा प्रकारच्या चोकरमुळे काय होतं, तुमच्या हाईटचं संपूर्ण इल्युजन हे संपून जातं. त्यामुळे जर तुमची हाईट कमी असेल तर अशा प्रकारचे ब्रॉड चोकर वेअर करणं शक्यतो अवॉइड करा. बट जर तुम्हाला चोकर घालायचाच असेल तर तुम्ही फक्त चोकर घाला आणि त्यावरचं जे कानातलं आहे ते अवॉइड करा. आणि जर तुम्ही कानातलं मोठं घालणार असाल तर चोकर शक्यतो वेअर करणं अवॉइड करा. तुम्ही म्हणाल जर उंची कमी असेल तर आम्ही गळ्यामध्ये नक्की ज्वेलरी कशी वेअर करायची, तर तुम्ही स्टेटमेंट जे नेकलेसेस येतात तशा प्रकारचे नेकलेसेस नक्कीच यूज करू शकता. अशा प्रकारचे नेकलेस जे असतात तर ते कमी उंचीच्या मुलींना खूप सुंदर दिसतात. तुम्हाला मी येथे फोटो मेन्शन करते. अशा प्रकारच्या खूप सुंदर सुंदर डिझाईन्समध्ये स्टेटमेंट ज्वेलरी मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि लेअरमध्ये अशा प्रकारच्या ज्वेलरीज येतात. आणि मल्टी लेअर स्टेटमेंट ज्वेलरी असते ती तुमच्या हाईटमध्ये एक इलॉंगेशन क्रिएट करते आणि त्यामध्ये तुम्ही उंच असल्यासारखं दिसतं. जर तुम्ही ब्राईड असाल आणि तुम्हाला जर चोकर वेअर करायचा असेल तर चोकर बरोबर अशा प्रकारचे मल्टी लेअर जे नेकलेसेस असतात ते तुम्ही नक्की वेअर करा. कारण चोकरमुळे जरी तुमची हाईट कट झाली तरी मल्टी लेअर नेकलेसमुळे तुमच्या हाईटमध्ये एक इलॉंगेशन क्रिएट होईल आणि तुम्ही उंच असल्यासारखं नक्कीच दिसाल. टिप नंबर फोर, कमरबंद, म्हणजेच कमरपट्टा. आता सध्या साडीवर असेल, लेहंग्यावरती असेल, कमरपट्टा घालण्याची फॅशन ही खूप जोरात चालू आहे. पण जर तुमची हाईट कमी असेल तर शक्यतो कमरपट्टा वेअर करणं अवॉइड करा. किंवा अशा वेळी जेव्हा तुम्ही कमरपट्टा वेअर करता तेव्हा कमरपट्टा हा हाय वेस्टला वेअर करा, मिड वेस्टला अजिबात वेअर करू नका. हाय वेस्टला वेअर केल्यामुळे काय होतं, तुमचा लोअर बॉडी पार्ट आहे तो तुमच्या टॉप सेक्शनपेक्षा उंच दिसायला लागतो. अशा प्रकारे कमरपट्टा वेअर केल्यामुळे तुमची बॉडी डिवाइड होऊन सुद्धा तुमच्या हाईटचं एक इल्युजन क्रिएट होतं आणि तुम्ही उंच असल्यासारखं दिसतं. नंबर टू, हेअरस्टाईल. इथपर्यंत आपण बोललो ज्वेलरीविषयी, आता आपण बोलणार आहोत हेअरस्टाईलविषयी. जर तुमची उंची कमी असेल तर हेअरस्टाईल करताना नेहमी तुम्ही केसांमध्ये तुमच्या व्हॉल्यूम ॲड करा. व्हॉल्यूम ॲड केल्यामुळे काय होतं, तुमची हाईट ही 2 ते 3 इंचाने जास्त दिसायला लागते. केसांमध्ये व्हॉल्यूम ॲड करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर तुम्ही पुढच्या बाजूने केसांचा छान असा पफ क्रिएट करू शकता.
प्रकारे पफ केलेला आहे तशा प्रकारे तुम्ही पफ नक्कीच क्रिएट करू शकता। अशा प्रकारच्या पफमुळे तुमची उंची 2 ते 3 इंचाने उंच दिसण्यासाठी नक्कीच मदत होते। बरोबर, जेव्हा तुम्ही पुढून केसांची कुठलीही हेअरस्टाईल करता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही पुढून केसांच्या स्प्लिट्स नक्की काढा। त्या स्प्लिट्सला तुम्ही कर्लसुद्धा करू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही स्प्लिट्स पुढून कानावरून अशा प्रकारे सोडू शकता। यामुळे काय होतं, या स्प्लिट्समुळे तुमच्या फेसमध्ये एक इलॉंगेशन क्रिएट होतं आणि त्यामध्ये तुमचा फेससुद्धा उंच दिसतो आणि त्यामध्ये तुमची ओव्हरऑल हाईटसुद्धा उंच दिसण्यासाठी नक्कीच मदत होते। त्यामुळे पुढून हेअरस्टाईल करताना ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा। आता जेव्हा एखादा कार्यक्रम असेल तेव्हा कार्यक्रमासाठी जर तुम्ही साडी नेसलेली असेल, लेहंगा घातलेला असेल किंवा कुठलाही पार्टी वेअर असेल किंवा फंक्शनल ड्रेस जरी वेअर केलेला असेल, तेव्हा त्यावरती जर तुम्ही बन हेअरस्टाईल करणार असाल तेव्हा बन हेअरस्टाईल करताना मिड बन किंवा लो बन अजिबात करू नका, कारण यामध्ये तुमची उंची कमी दिसते। तर बन हेअरस्टाईल करताना अशा पद्धतीने करा की ती हेअरस्टाईल तुमच्या इलॉंगेटेड पर्सनॅलिटीचाच एक भाग आहे असं वाटलं पाहिजे। मी फोटो मेन्शन करते, अशा प्रकारे तुम्ही हाय बनची हेअरस्टाईल करायची आहे, यामध्ये तुम्ही उंच दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे। टिप नंबर 3, ही जी टिप आहे ती आहे लेहंग्याच्या बाबतीत आणि साडीच्या बाबतीत। जेव्हा तुम्ही लेहंगा वेअर करता किंवा साडी नेसता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा तुमच्या ब्लाऊजचा कलर आणि साडीचा कलर किंवा ब्लाऊजचा कलर आणि लेहंग्याच्या स्कर्टचा कलर हा एकच असला पाहिजे। म्हणजे एकाच रंगाचा ब्लाऊज आणि स्कर्ट किंवा एकाच रंगाचा ब्लाऊज आणि साडी तुम्हाला वेअर करायची आहे। याचं कारण मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही ब्लाऊजचा रंग आणि साडीचा रंग हा एक घेतला तर त्यामध्ये काय होतं, तुमची फ्रेम वरून खालपर्यंत सेम दिसते, म्हणजे एकाच प्रोपोर्शनमध्ये दिसते। आपण कोणत्याही व्यक्तीला बघताना व्हर्टिकली बघतो, म्हणजे वरून खाली बघतो। आपण कुठल्याही व्यक्तीला असं आडवं अजिबात बघत नाही, वरून खाली कुठल्याही व्यक्तीला आपण व्हर्टिकल प्रोपोर्शनमध्ये बघतो। आणि म्हणूनच वरून खालपर्यंत जर आपल्या डोळ्यांना एकच रंग दिसला तर ती व्यक्ती आपल्या डोळ्यांना उंच असल्यासारखं दिसतं, तशा प्रकारचं इल्युजन क्रिएट होतं। आणि म्हणूनच जर तुमची उंची कमी असेल तर कुठलीही साडी वेअर करताना किंवा लेहंगा वेअर करताना एकाच रंगाचा लेहंगा किंवा साडी तुम्हाला घ्यायची आहे। आता यामधलीच दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा तुम्ही लेहंगा वेअर करता आणि जेव्हा तुमची उंची कमी असते तेव्हा लेहंग्याचा स्कर्ट किंवा साडी वेअर करताना हायवेस्टला साडी वेअर करा, मिडवेस्टला साडी अजिबात वेअर करू नका। हायवेस्टला साडी वेअर केल्यामुळे काय होतं, तुमच्या खालचा जो लोअर पार्ट आहे तो तुमच्या टॉप सेक्शनपेक्षा उंच दिसायला लागतो आणि म्हणून त्यामध्ये काय होतं, त्यामध्ये असं इल्युजन क्रिएट होतं की तुमची फ्रेम ही वरून खालपर्यंत टॉल दिसते। पण या उलट जर तुम्ही मिडवेस्टला किंवा लोअर वेस्टला जर स्कर्ट वेअर केला किंवा साडी वेअर केली, यामध्ये काय होतं, तुमची फ्रेम ही कट होते आणि त्यामध्ये तुम्ही बारीक असल्यासारखं दिसतं। म्हणूनच साडी किंवा लेहंग्याचा स्कर्ट जेव्हा तुम्ही वेअर करता तेव्हा हाय वेस्टलाच तुम्ही साडी किंवा लेहंग्याचा स्कर्ट वेअर करायचा आहे, यामध्ये तुम्ही उंच असल्यासारखे नक्कीच दिसता। तुम्ही लेहंगा सिलेक्ट करता किंवा साडी सिलेक्ट करता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, जर तुमची उंची कमी असेल, खूप जास्त मोठ्या बॉर्डरवाले लेहंगे किंवा साडी अजिबात सिलेक्ट करू नका, त्यामध्ये अगेन तुमची उंची कट होते आणि तुमची उंची कमी असल्यासारखी दिसते। मग तुम्ही कशा प्रकारच्या लेहंगे आणि साड्या सिलेक्ट करायच्या आहेत, किंवा हॉरिझॉन्टल ज्या डिझाईन्सवाले लेहंगे असतात तशा प्रकारचे लेहंगे सुद्धा किंवा साड्या तुम्ही अवॉइड करा। या उलट ज्या छोट्या छोट्या प्रिंटवाल्या साड्या असतात किंवा लेहंगे असतात किंवा एकदम प्लेन असे लेहंगे मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये अवेलेबल आहेत, तशा प्रकारचे लेहंगे किंवा साड्या तुम्ही चूज करायच्या आहेत ज्यावरती छोटी प्रिंट आहे किंवा प्लेन असे लेहंगे असतात किंवा साड्या असतात, तशा प्रकारचे लेहंगे आणि साड्या तुम्ही चूज करायच्या आहेत। यामध्ये काय होतं, यामध्ये तुम्ही उंच असल्यासारखं दिसतं। जर तुमची उंची कमी असेल तर लेहंगे सिलेक्ट करताना किंवा लेहंगे विकत घेताना नेहमी लक्षात ठेवा की जे लेहंगे फ्लेअरमध्ये येतात, म्हणजे ज्या लेहंग्यांना जास्त घेर असतो, तशा प्रकारचे लेहंगे तुम्ही शक्यतो अवॉइड करा। त्याऐवजी जे स्लिम फिटवाले लेहंगे असतात की जे वरती फिटेड असतात आणि खाली फ्लेअर असतो, तशा प्रकारचे लेहंगे तुम्ही सिलेक्ट करा, त्यामध्ये तुम्ही उंच असल्यासारखे नक्कीच दिसाल। किंवा साडीसाठी ब्लाऊज स्टिच करता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की ब्लाऊजचा गळा जो असतो तो एकदम गळ्याला चिकटून कुठल्याही प्रकारचा गळा तुम्ही शिवू नका, म्हणजे जे बोटनेक असतात किंवा कॉलरवाले जे गळे असतात तशा प्रकारचे गळे तुम्ही अजिबात स्टिच करून घेऊ नका, कारण तुमची उंची कमी असते त्यामुळे मानेची उंचीसुद्धा कमी असते। आणि अशा प्रकारे जर तुम्ही बंद गळ्यांचे ब्लाऊज शिवले त्यामुळे काय होतं, साहजिकच तुमची उंची कमी असल्यासारखं इल्युजन क्रिएट होतं। या उलट जे पसरून गळे असतात तशा प्रकारचे ब्लाऊजचे गळे तुम्ही स्टिच करून घ्यायचे आहेत। जेव्हा तुमची उंची कमी असते तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, जेवढं तुमची बॉडी जास्त शो होईल तेवढीच तुमची उंची ही जास्त दिसेल, तेव्हा ब्लाऊज स्टिच करताना गळे हे पसरून घ्यायचे आहेत, खूप जास्त गळ्याला चिकटून गळे अजिबात शिवायचे नाहीत। यामध्ये तुम्ही ब्रॉड असं बोटनेक नक्कीच ट्राय करू शकता किंवा पान गळा असेल किंवा पसरून असा फिनेक असेल अशा प्रकारच्या गळ्याच्या डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता, यामध्ये तुम्ही उंच असल्यासारखे नक्कीच दिसेल। असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।